खंडणी मागितल्या प्रकरणी भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात मागील आठवड्यात कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंद गायकवाड यांची पुणे पोलिसाच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. या बदलीच्या निषेधार्थ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या कोंडवा पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची बदली करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध म्हणून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलंय. भाजपाने सत्तेचा गैरवापर चालवला असून भाजप आमदारावर व त्यांच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन देखील ते मोकाट फिरत आहेत. त्यांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी यावेळी काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. पुणे शहरामधील हडपसर विधानसभा मतदारसंघामधले आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यांची ऑडिओ क्लिप ही सगळीकडे व्हायरल झाली. पोलिसांनी खात्रीनिशी ती सगळी चेक केल्यानंतर गुन्हा दाखल केला. फक्त एका आमदारावर गुन्हा दाखल केला म्हणून एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करणं हे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करण्यासारखं आहे. अशा पद्धतीने जर भाजप सरकार, गृहमंत्री आणि ते पण मुख्यमंत्री ह्याला जर आश्रय देणार असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहणार नाही. त्याच्यामध्ये आम जनता भरकटली जाणार. त्यामुळं कायदा हा सर्वसामान्याला जसा आहे तसा एका गुन्हेगाराला सुद्धा असला पाहिजे आणि तो तसा त्या आमदाराला सुद्धा लागू होतो. मग त्या आमदाराने जर गुन्ह्याचं गुन्हास्वरूप काम केलं असेल तर त्याला अटक झाली पाहिजे होती. पण त्याच बदल्यामध्ये गुन्हा करणं एकानी केला पण शिक्षा त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी भोगली आणि त्याला बदली करायला लावली. या सर्व गोष्टीचा निषेध करून तडकाभडकी त्या आमदाराला अटक करावा अशी आमची मागणी आहे. पुण्यातील भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची केलेली बदली म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही किंवा त्यांची ह्या प्रकाराला मूक संमती असल्याचं यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितलंय. जर एखाद्यावरती आरोप झाले तो डागाळलेला आहे तर पोलिसांना त्यांचं काम करून देणं गरजेचं होतं, परंतु हे न करता त्याला त्या ठिकाणी बदली करण्यात आली त्या अधिकाऱ्याची. या महाराष्ट्रामध्ये गृह मंत्रालयाला कुणाकडे स्वतंत्र चार्ज नाही, ते गृह मंत्रालय राज्यांच्या प्रमुखांकडे आहे. आज राज्याच्या प्रमुखांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि या गोष्टीला न्याय दिला नाही तर मग असं समजावं लागेल की राज्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच या प्रकरणामध्ये या सगळ्याच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरून इशाऱ्यावरून हे सगळं घडतंय. एका व्यक्तीला पाठीशी घालणं हा विषय नाही, परंतु हे असं केल्यामुळं राजकीय व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चाललेला असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस दलाचं मनोधैर्य खच्ची होतं आहे. त्यामुळं पोलिसांना पाठिंबा देणं आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन घेतलं.